नगर दक्षिणेतील श्रीगोंदा नगर मतदारसंघ हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण या ठिकाणी भाजप मजबूत स्थितीमध्ये आल्याचं पाहायला मिळालंय. आखाडा विधानसभेचा मध्ये पाहूयात ह्या मतदारसंघाचा खास आढावा. नगर दक्षिणेकडील श्रीगोंदा नगर मतदारसंघ, या मतदारसंघात एक नव्हे दोन नव्हे तब्बल 5 साखर कारखाने असणारा हा मतदारसंघ, या मतदारसंघावर आजपर्यंतचं राजकीय हे साखर सम्राटांच्या भोवती फिरताना आपल्याला दिसून आले आहे. 1980 अपवाद वगळता 1985 ते 2014 राजकारण हे साखर कारखान्याच्या आजी माझे चेअरमन भोवतीच फिरताना आपल्याला दिसू आहेत. 2019 निवडणुकीमध्येही या साखर सम्राटांच्या उमेदवारींची चर्चा या मतदारसंघात सुरू आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात श्रीगोंदा तालुक्यातील 115 आणि अहमदनगर तालुक्यातील 35 गावांचा समावेश होतो. या मतदारसंघात कुकडी घोड धरणातील पाणी आणि नागवडे कुकडी तसंच साईकृपा साखर कारखान्यांच्या भोवती राजकारण फिरतं. मतदारसंघात माजी मंत्री बबनराव पाचपुते 6 वेळेस, स्वर्गीय शिवाजीराव नागवडे आणि बाबूराव भारसकर 2 वेळेस, तर राहुल जगताप हे एकदा आमदार झालेत. 5 वर्ष झोपलेले जागे झालेत आणि आता चर्चा करायला लागलेत म्हणून लोकांच्या समोर आलेलं आहे, त्यामुळे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांनी काहीच काम केलं नाही, त्याला जनता धडा शिकवणार आहेत. मागच्या वेळेस खोटा प्रचार केला, मग तुम्ही सांगताल की मग मागच्या वेळेस काय आला. माझ्या विरोधात खोटा प्रचार केला, एक कॅम्पेन चालवलं, मोठं कॅम्पेन चालवलं, सगळे एकत्र येऊन कॅम्पेन चालवलं, त्यासाठी साम दाम दंड भेद याचा प्रयोग करण्यात आला आणि त्या प्रयोगाला जनता काही दिवस घाबरली, जनता ज्यावेळेस फसलेली आहे. तर आता पूर्ण लोक माझ्याबरोबर आहेत, मी भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊनच उभं राहणार आहे. भारतीय जनता पार्टी मला तिकीट दिले यादवी मला शंका वाटत नाही, पण ज्याला तिकीट देईल त्याचं मी काम करणार आहे. ते आता पक्षबदल करणं अपक्ष राहणं या गोष्टी आता कधी जमेत ठेवल्या नाही, पण एक आहे की या सरकारमध्ये काम करून उत्तम प्रकारचा मतदारसंघाचं राहिलेलं काम डेव्हलप करता येईल ही अपेक्षा आहे, ती अपेक्षा करणं चूक नाही. गेल्या निवडणुकीत भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल जगताप, शिवसेनेचे शशिकांत गाडे आणि भारतीय काँग्रेसचे हेमंत ओगले यांच्यात चौरंगी सामना झाला होता. मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांनी भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांचा पराभव केला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची व्यूहरचना यशस्वी ठरली होती. तसंच श्रीगोंद्याच्या राजकारणात राहुल जगताप यांचं नाव समोर आलं. आणि म्हणून ज्यांना काही या मतदारसंघ करता आलं नाही ते फक्त चुकीचे आरोप या ठिकाणी आमदार साहेबांवरती करीत राहिले आणि बेतालपणाचं वक्तव्य करून या ठिकाणी लोकांची दिशाभूल करीत राहिले. परंतु ज्यांना 30-35 वर्षामध्ये काहीच करता आलं नाही ते 5 वर्षामध्ये या ठिकाणी राहुलदादा जगताप यांनी करून दाखवलेलं आहे. म्हणून जनता हे सगळं ओळखून आहे आणि म्हणूनच 30-35 वर्षे काम करून सुद्धा त्यांना जनतेने घरी बसवलेलं आहे आणि 5 वर्षामध्ये ज्यांनी राहुलदादाचं काम पाहिलेलं आहे ती जनता निश्चितपणे राहुलदादाला उद्याच्या काळामध्ये सुद्धा 2019 निवडणुकीमध्ये पुनश्च एकदा आमदार म्हणून या श्रीगोंदा नगर मतदारसंघातून निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत पुन्हा लाट दिसली, त्यामध्ये भाजपचे डॉक्टर सुजय विखे यांनी विजय मिळवला. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात त्यांना 32,000 मताधिक्य मिळालं. श्रीगोंद्यातील राजकीय समीकरण सध्या भाजपला पोषक असल्याची चर्चा आहे, त्यामुळे भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल जगताप तसंच नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी फिल्डिंग लावली आहे. सध्या भाजपकडून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, पण ऐनवेळी गडबड झाली तर राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या गळ्यात माळ पडू शकते, त्यामुळे पाचपुते बंडखोरी करू शकतात. काँग्रेसकडून नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे किंवा जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांना, तर शिवसंग्रामची उमेदवारी अभिनेत्री दीपाली सय्यद यांना मिळण्याची चिन्ह आहेत. गेल्या 5 वर्षात राज्यात आलेलं बीजेपीचं सरकार, तालुक्यात असलेला विरोधी आमदार, याच्यामुळे श्रीगोंदा तालुक्याच्या एकूण विकासावर परिणाम झालेला दिसत आहे. खरं भाजपाकडून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचं नाव आघाडीवर असलं तरी भाजपाचीच सुधारलेली राजकीय परिस्थिती विचारात घेऊन आमदार राहुल जगताप यांच्याशी जवळीक असलेल्या काही विखे समर्थकांनी
आमदार राहुल जगताप यांना बीजेपीची उमेदवारी द्यावी म्हणून दिल्ली पर्यंत प्रयत्न सुरू केलेले आहेत. काँग्रेसची उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणून राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी सुद्धा जोरदार शर्तीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. शिवसंग्राम करून अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आपली मोर्चे बांधणी करून मतदारसंघाचा संपर्क वाढवलेला आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला या श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रश्नांची जाण आहे. आम्ही रोज समाजात फिरत असताना समाजाची नागोडे कुटुंबांबरोबर एक जोडलेली नाळ आहे आणि समाजालासुद्धा वाटतं की विविध प्रश्न घेऊन ज्यावेळेस नागोडे कुटुंब या सर्व गोष्टी करेल त्यावेळेस त्याच्यामध्ये लबाडी नसेल, एखादी गोष्ट हेतुपुरस्पर एखाद्याला त्रास देण्यासाठी नसेल, ती सर्व समावेशक आणि सर्वांना समोर बरोबर घेऊन जाणारी तालुक्याच्या विकासासाठी असणारी गोष्ट नागोडे कुटुंबियांकडनं होईल म्हणून त्यांची अपेक्षा आहे तालुक्यातल्या लोकांची की तुम्ही उमेदवारी करावी. आणि बरेच तालुक्यामध्ये असे प्रश्न आहेत की जेणेकरून ते मी समजून घेतलेले आहेत. जवळजवळ 10 वर्ष झालं मी मतदारसंघामध्ये सगळा चप्पांना चप्पा एक एक गाव वाड्या वस्त्यांपर्यंत फिरलेले आहे. मलासुद्धा सगळ्या मूलभूत प्रश्नांची जाणीव आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्या प्रश्नांना मी चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकते. त्याच्यात विविध प्रश्न आहेत त्यामुळं मला असं वाटतं की ती उमेदवारी मी करण्यासाठी एक प्रमुख आणि प्रबळ दावेदार आहे. गेल्या 5 वर्षातील विकास कामांची चर्चा करायची झाल्यास MIDC, आरोग्य, नागरिकांच्या इतर समस्या या सर्वांचा अभ्यास करून मतदार राजा योग्य तो निर्णय घेणार आहे असं बोललं जात आहे. त्यामध्ये ही निवडणूक नेते आणि पक्ष बदलानंतर बदललेल्या समीकरणांमुळे चांगलीच रंगणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण कशा प्रकारे मतदार राजासमोर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. हा मतदारसंघ जर काँग्रेसकडे आला तर अनुराधा नागवडे उमेदवारी करणार हे निश्चित. मात्र विद्यमान आमदार राहुल जगताप यांची राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे तालुक्यातील राजकारणाची गणिते अजूनही अस्पष्ट आहेत. जोपर्यंत राहुल जगताप आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत श्रीगोंदा मतदारसंघाचं हे गणिते ठरली जाणार नाही. AM न्यूजसाठी गणेश कवीटकर, श्रीगोंदा, अहमदनगर.